जातीधर्मातील द्वेषभावना कमी होऊन जातीधर्माविषयी आपुलकी निर्माण व्हावी म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 50,000 रुपये आणि अपंग मुलीशी किंवा अपंग मुलाशी सुदृढ व्यक्तीनं विवाह केल्यास समाज कल्याण विभागाकडून अशा व्यक्तींना 100% अनुदानावर 50,000 रुपयांची तरतूद केली जाते. नांदेड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील विविध भागातील 34 अपंग जोडप्यांना तसंच 7 आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचा धनादेश देऊन नुकतंच गौरवण्यात आलं. जाती धर्मांमधील मतभेद कमी होण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिनेश दत्तुलाल जयस्वाल राहणार इस्लामपूर, पिंटू उमाटे आणि कांबळे अशा नांदेड जिल्ह्यातील विविध भागातील 34 अपंग जोडप्यांना आणि 7 आंतरजातीय विवाह जोडप्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, काळभोरू साहेब, जिल्हा परिषद सदस्य सुभाष अल्ला राठोड, शिवराम जाधव, हिमायतनगरचे चांदभाई उपस्थित होते. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 50,000 रुपये आणि अपंग मुलीशी किंवा अपंग मुलाशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास समाज कल्याण विभागामार्फत त्या व्यक्तींना 100% अनुदानावर 50,000 रुपये देण्याची तरतूद आहे आणि याच तरतुदीप्रमाणे नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत हा सुत्य उपक्रम राबवण्यात आला. प्रतिनिधी गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, नांदेड.